स्वच्छ करायचा असेल तर तो केवळ कर्मचाऱ्यांच्या आधारावर स्वच्छ होऊ शकत नाही। 1.25 कोटी भारतीयांनी ठरवलं की आम्ही केवळ कचरा करू आणि काही लाख स्वच्छता कर्मचारी तो कचरा साफ करतील तर हे कधीच शक्य होऊ शकत नाही। आणि म्हणून देश साफ करायचा असेल तर देशातल्या प्रत्येक नागरिकाने मी कचरा करणार नाही आणि मी कचरा करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे। आणि या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करू शकतं ते करू शकतात माझ्या समोर बसलेले विद्यार्थी। या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आमच्या घरात आमच्या परिसरात आमच्या समाजात ज्या ज्या ठिकाणी आम्ही वावरतो त्या त्या ठिकाणी जो कचरा करेल त्याला आम्ही टोकू आणि आम्ही स्वतःही कचरा करणार नाही आणि दुसऱ्यालाही कचरा करू देणार नाही। आपल्या पालकांना जर आपण सांगितलं कि कचरा करू नका तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपल्या मुलांनी सांगितलं तर पालक देखील या ठिकाणी ऐकतील। आपण हजारो कोटी रुपये स्वास्थ्य सेवांवर आरोग्य सेवांवर खर्च करतो पण थोडी स्वच्छता जर केली तर हा सगळा पैसा आरोग्य सेवांच्या ऐवजी शिक्षणावर आपण खर्च करू शकतो आणि सगळ्यांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतो। आणि म्हणून कचऱ्याचा घाणीचा थेट संबंध हा आपल्या आरोग्याशी आहे। आरोग्य खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरकडे जायचं गोळ्या घ्यायच्या औषधं घ्यायची याऐवजी थोडीशी स्वच्छता पाळली थोडीशी स्वच्छता आपण ठेवली तर निश्चितपणे आपण निरोगी असू आणि जो समाज निरोगी असतो तोच देश पुढे जातो। आपला देश आपल्याला निरोगी करायचा आहे कचरा मुक्त करायचा आहे आणि म्हणूनच हे अभियान आपण हातामध्ये घेतलंय। मी पूनमताईंचं महेश पारकरचं मनपूर्वक अभिनंदन करतो की हा कार्यक्रम आणि सरांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो की हा कार्यक्रम या ठिकाणी हातात घेतला। केव्हा आता सगळे मला सांगा तुम्ही कचरा साफ करणार हात वर करून सांगा कोण कोण कचरा साफ करणार। आपल्या घरी कचरा होऊ देणार नाही आपण स्वतः कचरा करणार नाही दुसऱ्याला कचरा करू देणार नाही। व्हेरी गुड अभिनंदन थैंक यू।
हास्य कलाकार कपिल शर्मा यांचं स्वागत। यानंद आपण या ठिकाणी बसणार आहोत, मुख्यमंत्री महोदय बाहेर आणि आमचे काही विद्यार्थी, छोटे विद्यार्थी या ठिकाणी साफसफाई करणार आहेत आणि पुन्हा आम्ही इथे येणार आहोत, तेव्हा सगळ्यांनी या ठिकाणी थांबायचं आहे, इकडे जाण्यास। व्यासपीठावरती आमंत्रित करतो या स्वच्छता मंदिर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री।